द्राक्ष बागांवर रात्रीच्या वेळेत वटवाघळांनी डल्ला मारण्यास सुरुवात केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतोय. वातावरणातील बदलाबरोबरच वटवाघळांचा सामना करावा लागत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. वटवाघळांपासून नुकसान कमी होण्यासाठी शेतकरी द्राक्ष बागेच्या चारही बाजूनी साड्या लावणे तसेच बागांमध्ये जास्त प्रकाश देणारे बल्ब लावणे अशा नामी शक्कल लढवत आहेत. द्राक्ष बागांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सतत बदलत असलेले वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून द्राक्षांमध्ये गोडी उतरली. रात्रीच्या वेळी वटवाघळांनी द्राक्ष खाण्यास सुरुवातही केली. या परिसरात वटवाघळ मोठ्या संख्येने येत असल्याने जास्त प्रमाणात द्राक्ष फस्त करीत आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या भागातील द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झालाय. ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीपासून आमच्या भागात नुकसानीचे ग्रहणच लागलाय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सतत बदलते वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीमुळे मोठा आर्थिक फटका बसतोय. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये देखील वाढ होते. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, लासूम.